केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हरघर तिरंगा हा कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिलेले आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं त्याच्या 9 तारखेपासून तयारी करण्याचं सांगितलेलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम आहेत. 9 तारीख ते 15 तारीख तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मेला, तिरंगा ट्रिब्यूट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा असं विविध कार्यक्रम या दरम्यान घ्यायचं सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचं तिरंगा मॅरेथॉन असे विविध कार्यक्रम 9 ते 15 तारीख घ्यायचे हा एक आहे उद्देश त्या पाठीमागचा. आणि दुसरा 13, 14, 15 हे 3 दिवस प्रत्येकानं आपल्या घरावर झेंडा लावायचा आहे. 13, 14, 15 हा दुसरा कार्यक्रम आहे. आणि जे काही शासकीय इमारती आहे किंवा ज्याला कुणाला वाटलं आपल्या स्वतःच्या घरावर पण तिरंगाची जी आपलं डिझाईन आहे त्याची लाईटिंग पण आपण करू शकतो. तर 13, 14, 15 3 दिवस शासकीय इमारतीवर तिरंगा अशी आहे. त्याचाच एक पहिला भाग म्हणून माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज तिरंगा रॅली संपन्न केलेली आहे. यामध्ये आम्ही हडको बस स्टॉप येथून निघून प्रत्येक झोनचा थोडा थोडा पार्ट कव्हर करत आम्ही इथं शिवमंदिरला आलेलो आहे. आणि यापूर्वी पण स्वतंत्र मोर्चाच्या काळात याचप्रमाणे केले होते. आणि उद्या आमची तिरंगा यात्राचं नियोजन आहे. माननीय आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली त्याचं पण नियोजन करण्यात येत आहे. प्लास्टिक ध्वज वापरण्यावर पूर्णतः बंदी आहे. कापडी ध्वज किंवा सिल्कमध्ये जे आहेत ते महापालिका 50,000 ध्वज खरेदी करत आहे. आणि प्रत्येक झोनमध्ये जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना आम्ही स्वतःहून महापालिका देणार आहेत. आणि जे घेऊ शकतात त्यांनी स्वतः घेऊन तो घरावर लावायचा आहे. काही CSR फंड किंवा इंडस्ट्री किंवा जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी पण नागरिकांना झेंडा दान करू शकतात.